Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. मला आपल्या सगळ्यांसमोर बोलताना आंतरिक आत्मिक आनंद वाटतोय. ज्यांच्यामुळे मी आई जगदंबेच्या मंदिराच्या या शक्तीपीठात उभी आहे आणि राज्यभर फिरते ते माझे एकट्याचेच नाही, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याचे सह्याद्री या सह्याद्री पुत्र आदरणीय पवार साहेब. मला आवर्जून आपण सगळेजण या मातीत वाढलेलो आहेत. चैत्र पौर्णिमा करण्याचा आज दिवस आहे. आज आपल्या सर्वांचं दैवत आदरणीय पवार साहेब आपल्या समोर आलेले आहेत. आई जगदंबेचा साहेबांनी आशीर्वाद घेतलेला आहे म्हणून मला आवर्जून सांगायचंय विरोधकांना, अगदी मोदीजी अमित शहा आणि इथले कपडे बदलण्यासारखे पक्ष बदलणाऱ्या लोकांना, तेरे हर एक वार का पलटवार हूं, तेरे हर एक वार का पलटवार हूं, यूं ही नहीं कहलाता मैं शरद पवार हूं. थोडं थांबा, वाटलं आदरणीय अजित दादांनी घड्याळ चोरलं, आता साहेबांचं काय? त्यांना सगळ्यांना सांगा की अजित दादा असतील, फडणवीस जी असतील, अमित शहाजी मोदी जी असतील, या सगळ्यांना आसमान दाखवणारा पठ्ठ्या म्हणजे शरद पवार साहेब आहेत. आणि आज सुद्धा मी असं लहानपणी ऐकलेलं आहे साहेब की ज्या ठिकाणी पवार साहेब मुक्काम करतात वातावरण फिरतं. ओम दादा तुम देखना आंखों से, मैं सबको बताऊंगी, दुश्मनों को भी बताऊंगी, तुम देखना आंखों से, ओम दादा आएगा लाखों से. कारण परीस आपल्या बाजूला असल्यानंतर सोनं होतं. पवार साहेबांच्या कुशीत वाढलेली आहे मी. नो पॉलिटिकल बॅकग्राऊंड, वडील कधी सरपंच नाही, पण पवार साहेबांनी 18 पगड जातीला सोबत घेऊन आदरणीय सुप्रियाताईंनी, अरे मला अभिमान आहे. हे सगळेजण नारा देत आहेत कैलास दादा की नारी शक्ती नारी शक्ती. मला उत्तर विचारायचंय जनतेला, महिला आहे तिथे, चहापूरकर मॅडम आहेत, वडने मॅडम आहेत, अरे सुप्रियाताई महिला शक्ती नाही? 9-9 वेळा महासंसद रत्न असलेली आमची ताई ज्यांनी जनजागर लेकींचा घेतला महाराष्ट्रात, ती महिला शक्ती नाही? अरे नाटक करण्याची हद्द असते. या ठिकाणी जो नारा दिला जातोय ना, मला विचारायचंय एकट्या सुप्रियाताईला हरवण्यासाठी, ती मुघलांची फौज आहे आणि तेव्हा नारी शक्ती नाही? इथे हा उमेदवार माझं वैर नाही, माझं त्यांच्याशी कुठलंही कॉम्पिटिशन नाही. इथं टोपीवाले काका बसले आहेत सगळे. मी फार गरीब घरचं लेकरू आहे, मी त्यांच्या कुठंच नाही. मी खरं सांगते, माणसाने जरा भान ठेवून बोलावं. ते श्रीमंत आहेत, संस्था चालक आहेत, कारखानदार आहेत, परंतु मला एक गोष्ट सांगितलेली आहे मुकुंददादा. गोष्ट अशी आहे की सोन्याचं जरी पैंजण असलं तर माणूस कुठे घालतो? कुठे घालतो? पण आम्हाला आई जगदंबीच्या इथून बोलते, आम्हाला पवार साहेबांचा टिळा व्हायचे, 2 रुपयाचं कुंकू. तो टिळा स्वाभिमानाचा आहे, तो निष्ठेचा टिळा आहे, तो नैतिकतेचा टिळा आहे. जरूर मी पवार साहेबांच्या रक्ताच्या नातात येत नाही, तुम्ही पण येत नाही, पण ही तरुणाई आज आवाज काय येतोय, कोण आला रे कोण आला? ही तरुणाई पवार साहेबांच्या रक्तातली नाही, पण छत्रपती शिवरायांचे मावळे आणि हे सगळे मावळे. छत्रपती शिवरायांचा विचार जर मोदी शहांना फडणवीसांना वाटत असेल ईडी बीडी लावून आम्ही संपू, तर मला त्यांना सांगायचंय पवार साहेब नावाचं वादळ या महाराष्ट्रातच नाही तर देशात घोंगावतं आणि दिल्लीला झुकवण्याची ताकद पवार साहेबांमध्ये. ओम दादांनी निश्चिंत राहायचंय, गद्दार झाले नाहीत. कैलास दादांचं नाव घेईन मी. 50 खोक्यांची ऑफर होती, अरे त्या खोक्याला लाथ मारली आणि निष्ठेनी इमानदारीनी तुमच्यासारखं आपण कष्ट करून येतो. नाही 100 एकर जमीन नसू देत, अरे पण मेहनत करतो, घाम गाळतो. आणि पवार साहेबांची ताकद तुमच्यासारखी घाम गाळणारी जनता आहे. आणि मी एकच सांगेन, जास्त वेळ घेत नाही. गिरते हे शेर सवार हिम मैदानी जंग में, गिरते हे शेर सवार हिम
बल चले जो घुटनो के बल चले। हे पवार साहेबाला संपायला निघालेत, आगे आगे देखो होता है क्या, नाही यांना भोपळा मिळाला ना तर मग तुम्ही चार तारखेला बघा, काउंट डाऊन बिगेन्स। आणि मला आवर्जून सांगायचंय आणि मी माझं भाषण संपवते, मला उस्मानाबादच्या धाराशिवच्या जनतेला खरं सांगायचंय, सक्षरा सलगरला जिल्हा परिषद मेंबर सुप्रिया सदानंद सुरेंनी केलेले, पाडुईला मुकुंदादा सभा सुप्रिया ताईंनी घेतली, मी म्हटलं पवार साहेब ताई माझ्या प्रचाराला आल्या, तुम्ही माझं आता 5 वर्ष होत आहेत, माझ्या समुद्रवाणीचं उद्घाटन करायला या दवाखान्याचं, अहो माझ्यासोबत कुणी नव्हतो, मामा काका कुणी, माझा खासदार आमदार नाही, या पवार साहेबांनी 2 मिनिटात मला 26 फेब्रुवारीला म्हणले सक्षणा मी 6 मार्चला तुझ्याकडे येतोय, माझ्या वडिलांना कॉन्फिडन्स नव्हता पवार साहेब, अगं ती लई मोठी माणसं आहेत कशाला तू करायला लागले असलं, कोण येते आपल्यासाठी, पण मला सामान्य जनतेला सांगायचंय पवार साहेब नावाचा सह्याद्री 18 पगार शोषित जनतेसाठी उभा असतो हे मी अनुभवलेलं आहे, जास्त बोलणार नाही, थँक्यू, जय हिंद, जय महाराष्ट्र, एवढंच म्हणेन, लहू के हर कतरे से, लहू के हर कतरे से हम आगाज लिख देंगे और हमारा कतरा कतरा भी बोलेगा शरद पवार साहब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद।